नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शहराचा झालेला विकास आता प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनत आहे, कारण त्याच्या राजकीय श्रेयाच्या जोरावरच राजकीय पक्षांना निवडणुकीत यश मिळण्याची आशा आहे। काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस प्रणित केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आलेल्या निधीतूनच नवी मुंबई शहराचा विकास झाल्याचा दावा केला गेलाय। लोकसभेत विशेषतः लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस दिल्या गेली होती ती आश्वासन किती फोल आहेत, पोकळ आहेत, ज्याचं उदाहरण मी अनेक ठिकाणी बोलून दाखवले। अशा पद्धतीचं अनुभव पुन्हा नगरपालिकेमध्ये येऊ नये, नगरपालिकेच्या माध्यमातून या शहराला चांगलं स्वरूप आणता यावं आणि त्याकरता काँग्रेसला अधिक जागा देऊन आणाव्यात म्हणून या निवडणुकीत उतरलो। यावेळी नारायण राणे यांच्या निवडणूक प्रचारातील सहभागाबाबत विचारले असता बांद्रा पूर्व निवडणुकीत व्यस्त असल्याने त्यांनी प्रचारात सहभाग घेतला नसल्याचे स्पष्ट केले। शिवाय काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारची दुफळी नसल्याचेही त्यांनी सांगितलं। असे की राणेंना सुरुवातीला नवी मुंबईचा कार्यभार सोपवला होता ही वस्तुस्थिती आहे। तो स्वतः ते उमेदवार पोटनिवडणुकीत झाल्यामुळे अडचण निर्माण झाली आणि म्हणून आम्ही रमेश बागवे यांना सांगितलं, ते आमचे सहकारी आहे, बागवे आमच्याकडे राज्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांना मी सांगितलं की आपण सांभाळा, कारण की स्पष्ट राणेंना अडचण निर्माण झाली म्हणून येऊ शकले नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह शेखर हंपन्स यांचा